आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाबूजी बाबूजी क्षमा क्षमा करा बाबूजी. ठीक आहे. मला माहित नव्हतं हे मला सासूरवाडीला घेऊन चालले. क्षमा क्षमा करू क्षमा मागतो बाबूजी. आता पहा तुम्ही आले आहे ना, पहिले जरा आंघोळ जिंघोळ करा, थोडस खाऊन घ्या, मग आरामात बोलू ना आपण. चला चला परत दारी चला परत. क्षमा जीजी हो जीजी कपडे किपडे घेऊन यायचे. चल सोड बंक नेते. पंकट भाऊ गुरु आज्ञा झाली जी. गुरु आज्ञा? महाराज म्हणे का तिरोड्याला जाऊन बद्रीनाथ जिजाजीला घेऊन ये म्हणे शेगावात. ह्या महाराजाले मोठ्या उचा पत्या राहते, कायले नको तिथं लुडबुड करा. खर्च खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजा कायले कायले आणलं यायले. माई मान आता शर्मेनं झुकलेलीच राहीन. आता महाराजांनी बद्रीनाथ जिजूले बोलावून घेतलं शेगावात, त्यामग काही ना काही कारण असनच. आमचे बद्रीनाथ जिजाजी ना राजा माणूस, अशी अवस्था कशी झाली समज शुभ होते ना पंकट भाऊ. सत्पुरुषाची लीला राहते समज शुभ होणार. चंदू भाऊ ते जिजाजींच व्यसन कोणाला बोला नको. हा घरातल्या गोष्टी कोणी बाहेर सांगते का? ए तुझी गणगण गण आता पोहते. अरे काय करून राहिला भाऊ तू? महाराजाले भक्तीचा हार आणि श्रद्धेचा नारळ लागते, हे हार नारळ नाही चालत. नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या. शुभम भवतु. जाऊ आता. महाराज गण गण गणात भूते गण गणात भूते. फुटले करा महाराज. बाप्पा हा चंदू हाऊन रडून बोंबळून राहिला. बास करा, लय हळव्या मनाचा हाय चंदू. भवानीच्या जावयाची अवस्था वाईट आहे हे माहिती होत ना आम्हाले. मी मगनलालजीकडे गेलो होतो, तिथं जिजाजींची अवस्था बघून विश्वासच नाही बसण्याची मले. भवानी काकाजी तर फार हादरले जवायले बघून, असा पहाडासारखा माणूस आणि हुनकास फुटला त्याले. अगरवाल कुटुंबाची अवस्था बघून मला लय वाईट वाटलं महाराज. साजी काय ना लेकरा, सुंदरा जिजीवर तर लय जीव व्हायला आलाचा. जावयाले अशा अवस्थेत बघून धक्का बसलेस ना राजे. महाराज एवढे मोठ्या प्रतिष्ठित माणसाचा जावई व्यसनी कस काय? कर्माचे भोग राहते, काय विधी लिखित राहते, उतार चढाव राहते आयुष्यात. सुख जवा इतकं आणि दुःख आबाळ इतकं राहते. पण चिमूट भर सुखासाठी आयुष्यभर संघर्ष करावे लागते. प्रवाहात माणूस पडला का हात पाय माराच लागते, नाहीतर जलसमाधी भेटते ना. महाराज व्यसनी असले तरी बद्रीनाथजी भले माणूस वाटलेजी, मग हे भोग खायले महाराज? त्याचीच उत्तर शोधायले बद्रियान सुंदरा पुण्यनगरी शेगावात आले ना चंदू. लेकरा वेदना आहे रोग आहे तर औषध घ्यायच ना. योग्य ये आली का समद शुभ होते.
गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। श्रीखंडाचं जेवण होत आणि रात्रभरात पद्मा तापानी फनफनते। माई साहेब पाया पडते जी, म्हणजे मी येणारच होते, येतच होते, तुम्हाला पाहिलं का धीर वाटते जी। पद्माची तब्येत कशी आहे? इकून तिकून सारखंच ना जी, इकून ज्वर आणि तिकून ग्लानी। माई साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे जी। स्पष्ट बोल, तुला का वाटून राहिलं कालिंदी का पद्माला आलेला ज्वर हा साधा सरळ आहे? लग्नाच्या कल्पनेनं आनंदात असलेली पद्मा जेवल्या आणि ताळतंत्रच बिघडलं ना, म्हणजे श्रीखंड बरोबर ना? काय होतं श्रीखंडात? माई साहेब मले वाटतं ते श्री पोटात गेला ना पचलं। श्रीखंड पोटात गेला ना पचलं, आणि तू कायले कल्पनेची इमले बांधून राहिले? नाही सावकार, तिकडे पद्मा तापानं फणफरून राहिली आणि तू इथं येऊन चुगल्या चपाट्या करून राहिले। माया संग बोलून राहिली ती जरवत काय? पण समजा तुझ्या मनासारखं झालं की नाही, तुलेच वाटून राहिलं ना का पद्माचं लगीन व्हायले नको, तिले बाळ व्हायले नको, समजाले सवताच नाट लावते आणि मग चौकशी करण्याचं नाटक कायले करते? तुमच्या बोलण्याले काही बुडशेंड आहे का? बाप्पा तूच मनातून वाईट चिंतून राहिली ना पद्माच, पण कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही ना। आणि तू कायले आली बोलायले इथं चलिंगात? सावकार ते इकून तिकून, इकून तिकून कोणी भी किती भी प्रयत्न केले तरी पद्माले आपल्याला सांभाळावंच लागते। तू बोलायला आलीच कायले? चल निघ। पण त्या चालात लय बनेल दुष्ट हाय हा राक्षस, जीभ भलतच बोलती आणि मनात येगळच, डोळेच सांगून राहिले का लबाड धूर्त हाय हा। हीच हीच इशारी नजर पडली पद्मावरत, लगीन हो दिलं नाही तू। आता काय जाळते मले ह्या डोळ्यांनी? अबे भैताड निंग ना। किती दिवस असे पळत राहाल सावकार, एकदा हातात गावला का मग सोडणारच नाही। गण गण गणात भूते। भास्करा तुले रागवाले का झालं? नाही बा, लपवते कायले? भास्करा राग हा असा रोग आहे जो तुमच्या सर्वांगाले व्यापते, आणि मग रागाशिवाय दुसरं काही माणसाकडून होत नाही ना। मनात विचारात बोलण्यात कृतीत सर्वत्र रागच राहते। ज्याले मन एकाग्र करायचं असन त्याले राग आणि क्रोधावर तर विजय मिळवा लागते। मले इथलंच वाटत की चंदू भाऊले तुम्ही जिम्मेदारीच आणि इशिबाचं काम देत, मी आपण भक्त आहो ना तुमचं महाराज, मले काहून काम नाही सांगत तुम्ही? तुझी स्मरण शक्ती कमजोर आहे भास्कर जी, राग आणि शंका तू डुसक पोखरत राहते ना। आता मली सांग पद्मावतीले आम्ही तुझ्या हातनं भस्म पाठवलं का नाही? राधासाठी महामृत्युंजयाचा जप करून अभिषेकाचं जल तू आणलं का नाही? मोठ्या हिमतीनं बहादुरीनं गुरुवर्त विश्वास ठेवून, गुरुवर्त निष्ठा ठेवून
पंकजचे प्राण तू वाचवले का नाही? हा ते झालं, पण मग आता एक काम कर। हा सांग न, निघाला कुठे? ऐकून तर घे ना। सांग ना जी, लगेच लागतो ना कामाले। मग असं कर, बेलाचं पान, कडुलिंबाचं पान, गुळ, काळे तीळ हे समजा घेऊन ये। कोणाला जुवार भरलाय का महाराज? लगेच आणतो जी। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। सावकार, ज्वर उतरतच नाही आहे जी। थम मारू दे ना, मले काय देणं घेणं? जिद्दी राहिलीच नको ही पांढरी पाल। जास्त ज्वर आहे का? वैजी माई साहेब, आता एक काम कर। आता आम्हाला काळजी नाही का? तू कायले मंदी मंदी करते? आताच तर बाहेर चौकशी झाली ना। पण ज्वर उतराले नको। उतरल ना सावकार, श्रीखंड पचलं नाही तुमच्या पद्माले। काही कायला बोलते? हा श्रीखंडाचा काय संबंध? समध्यांनी खाल्लं ना ते, कोणाला तर काय झालं नाही। नको ते डोसक्यात भरवते। सावकार, गावासमोर लगीन होणार म्हणून आनंदात होती पद्मा, बिचारी। बाप्पा, बिचारी कोण? पण तुले काय रे, पद्माचा पुळका येऊन राहला? तुझा काय संबंध? संबंध माणुसकीचा हाय सावकार। राग, लोभ, वैर, भांडण या परीस मोठी माणुसकी राहते। संकटात दुश्मनाले भी मदत करावी। माझ्या डोळ्यासमोर कुणी ज्वराने तडफडून राहिला आणि मी नुसती बघत राहू? व्यंकोबा टोळ समजली का मले? अशी कशी मरते पद्मा, माही बायको आहे ना। साहेब, ज्वर उतरला ना? असं कसं उतरलं ज्वर? काऊन म्हणजे उतरू दे, पण असं कसं उतरला? हो उतरला ना। हे का वय पप्पा? काय ते कोणी ठेवलं ते? काळे तीळ, पान, गुळ कोणी ठेवलं बे? ज्वर उतरला इच्छाय का छान भैताड आहे का? असं कसं उतरण ज्वर? कोणी ठेवलं पप्पा? मले काऊन जोर चढून राहिलं? हा अंग काढून तापून राहिलं? पप्पा, कोणी चूल पेटवली का हा अंगात? पप्पा, पप्पा, पदोपदी समज देऊन बी तुझ्या विचारात आणि वागण्यात फरक पडत नाही ना यंकोबा? जमिनीवर तो उभा राहून आबाळाले गवस निघालशीन, थक्कसपटा समान हवेत फेकला जाशीन।
पाया खालची जमीन भी जाईन आणि डोसक्यावरचा आभाळ भी जाईन. जिथं किडक नाचक बी जमिनीत रुजत नाही, समुद्र घाण आपल्या पोटात ठेवत नाही, तिथं तो जगदीश्वर तुले कुठवर सहन करन यंकोबा. यंकोबा, एका फुंकरीचं अस्तित्व असणाऱ्यानं वादळाले डोळे कायले दाखवावे. क्षणात अंधार होऊन समद अस्तित्व संपून जाईन तो. आता भोग आपल्या कर्माची फळ. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. क्षमा करायची बाबूजी, मला चुकलो मी अशा अवस्थेत. दहा वेळा क्षमा मागण्या परी सवय सुधराव्या ना माणसान. मला सांगा बाबूजी, अचानक हे मुन्नी गायब होते, मला सांगून भी जात नाही, मला दिसत नाही, तर का कराव मी? सांगून कायले यायले पाहिजे? होशदारी राहते का तुम्हाला? तसं नाही म्हणून राहिले दामाजी. अहो तुम्हाला काम आहेत बाबूजी, बेजबाबदारपणे जगणं हाय या माणसाचं. पण जिजी सांगायला तर पाहिजे का नाही? काम्या शेगावली चालली म्हणून. अहो आम्ही कुठे मसनात जरी गेलो ना तरी फरक पडणार नाही या माणसाले. मला लाज वाटते यांच्या वसनाची. दोन्ही पोरी पण चळा चळा घाबरतेत याले. बापा श्वास तर घेऊ दे दामाजीले, बोलूनच राहिले. आता आमच्या समोर जवळी माणसाला असं म्हणशील तर का वाटून त्याले जावई आहे ना आमच्या ते. बर यायचं जाऊ दे. तुमच्या त्या महाराजाले नको ते पंचायत करायला कोणी सांगितलं? कशी बोलते सत्पुरुषाले? मले तर कधी जमलेच नाही ना ते उघडे नागडे महाराज. कायले माया संसारात ढवळाढवळ करते ते, कायले त्या चंदुले पाठवून याले शेगावात आणलं? जीजी सत्पुरुष कोणती बी गोष्ट करते ना त्याच्या माग काही ना काही कारण राहते. यायले इथं आणलं हा इचार आहे की अविचार? आधीच टोस केले ताप कमी आहे का? कुठे सभ्य माणसात उठा बसायची सोय ठेवली नाही या माणसानं. अपयशी माणूस. हो हा नाही अपयशी. नाही भेटलं मला यश बाबूजी, पण त्यात का एकटाच दोष आहे का? लहान भावानं माती खाल्ली, घरात समजायला चुका केला आणि अपयशाच नारळ माझ्या माथ्यावर फोडते. समजे मले शिव्या घालते, कोणी मायाशी प्रेमानं बोलत नाही वागत नाही. माझ्या बाय बापानं बी मलाच दोष दिला. समजे राग राग करते एकटा नाही, बायको असून बी तुने मला समजून नाही घेतलं. रागच करते मा सासूरवाडीला बोलवून शान माया अपमान करते. कोणी प्रेमानं बोलते मायाशी, कोणी समजून घेते मला? माया पोरी पण मायापासून दूर नेल्या, मग माणूस पिणार नाही तर का करण? दामाजी शांत व्हा. माफ करा बाबूजी, मला तुमच्या समोर तुमच्या पोरीला बोल पण समज नफरतच करते मायाशी, मग मी जगू कस? माफ करा बाबूजी. शांत व्हा तुम्ही, बसा. रडू नका रडू नका. अरे समज बरोबर होते. मला तुम्हाला काही विचारायचं आहे. आम्ही कोणाच्या प्रश्नाला जबाब द्यायला बांधील नाही. काही प्रश्न माणसाला चक्रावून सोडतेत कारण प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी. प्रश्न पडणार नाही. मी बीमार होती. काऊन बीमार होतीस? त्याचं कारण शोध. त्या आधीच अघटित घडते. महाज्वर क्षणात जाते आणि दुसऱ्या क्षणी ज्वर सावकारांना चढते, ते बेशुद्ध पडतात. खात्री करून घे
खरच बेशुद्ध आहेत का सोंग आहे? पण ज्वर तर आहेच ना. आमच्या लग्नाला तुमचा विरोध होता ना, त्याईचा सावकाराच्या ज्वराशी काय संबंध? वाईट वृत्ती आणि वाईट विचार. पद्मा, मले वाड्यातून हकलायले बघता. माडीवाली गाणारी हा नवरोज बाळाची आई बोलता. हमेशा वाईटच चिंता तुमची हाय लागते. बेवकूफ बाई, दृष्टीहीन झाली काय तू? अक्कल आहे का नाही तुले? मले आवाज खालतो. जवा ज्वरानी फनफनत होती तू, ग्लानित होती, तवा तो राक्षस निश्चिंत हासत उभा होता. खोट आहे, पाठीले डोळे असते आणि क्रोधाले विचार असते, तर समध्या गोष्टी स्पष्ट दिसल्या असत्या पद्मा. पण ते नाही म्हणून बुद्धी देली ती वापर. धूर्त लबाडाले हृदयाच्या देवाऱ्यात ठेवून पुछशील तर दुर्दैवाच्या खाईत पडशील. पद्मा, तुम्हाला तर समजा वाईटच दिसते. शेगावातलं शेमड पोर सांगतय का पालखीवाला काकाजी दुष्ट आहे, धूर्त आहे. ते समजा लोकाले गावाले दिसत, ते तुले दिसत नाही. भले मालूम आहे हे वाढत नकोय तुम्हाला म्हणून. म्हणून लपून वार करणारी म्या नाही. भाऊसाहेब कोंजलवारांची कन्या हाव म्या. जे काय आहे ते तोंडावर. मले वाड्यात नकोच तू. जवा मले वाटल तवा तुझा कान पकडून सन्यानी वाड्याबाहेर काढीन म्या. पण स्त्री हाय म्या. जवा जोहर चढला तुले तवा धडधडायला लागलं मले, कारण तुझ्या गर्भात बाळ आहे. ईश्वराचा अंश राहे ते बाळ, आणि बाळाले बापाचं नाव बी लागते. महाराजांकडे बी हेच मागून राहिले म्या का पद्माले समाजात स्त्री म्हणून सन्मानानं जगता आलं पाहिजे. पण तुले वाड्यात राहू देणार नाही हे पण ध्यानात ठेव. गण गण गणात भूते